बाई 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 सगळा पसारा तसा ठेवला, दळण टाकायला जाय म्हणले तर तिकडे 4 तासापासून जाऊन बसली. हा दळण टाकायला गेली का गिरणीमध्ये दळण करायला गेली काही समजा ना मला. हा एवढी घाण घुण पडली घरात का काय पडली. अजून दिसा ना बाई, त्या पवारच्या गिरणीमध्ये गेली का इकडे गेली काय माहिती बाई. काम टवळी ना तिला एक काम सांगितलं का तिकडं काम टू करावा आणि जाऊन बसा ती. तिला कामाची ना एवढी सवयच नाही राहिली. बरी तिला सासू नाही तर काय केलं असं काय माहिती. बोललं का असं तिच्या नाकाला झनाण्या लागत्या ना का बस. अशी थया 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 नवरीवाणी नाचती नाचणीवाणी सारखे तिच्या पाय चालूच राहतात. काम पडन ते कामाच्या धाकाने जाऊन बसते काय 4 तास कुठं बसते काय तिलाच माहिती. आली महाराणी. हा कुठं गेले तू ग कधीची दळण टाकायला. तू दळण टाकायला गेली होती का घाऊ तयार करायला गेली होती. हा मग आता दळण दळायला नको का. एवढे भांडे घासले 5-6 भाकरी टाकल्या. हा मग माझ्या उपकार केला का. हा नाही मग तू जिकडे गेली का तिकडे जाऊन बसायचं 4 तास. मग आता दळण तुम्हाला गिळायला बी पाहिजे. नाही गेलो तर तिकडं मी आहे गदड वजे व्हायला. तुम्हाला डोक्या ओझ घेऊन जायला नको. सकाळपासून सांगितली ही चूल नीट करायची आहे तर तू दळायला गेली तर तू तिकडे जाऊन बसली. हा अगं काय पार्वती कोण मग तुम्ही जायचे पोरांना. ए काय करायला तिडा सारख्या बाजूला पडाल ते काय म्हणते ना आपलं नाही आकळलं का लोकांना दात ओट काढायची. ते तिकडे लक्ष दे पाय होय कोणते ते पोर पाय ते ह्याला दळलं मी ओजे व्हायची बाईचा बाबा ऐकून घ्यायचा. बाई मोठी कौतिकानी मला एक एक शिकवायलाच लागली नवीन नवीन. बरं आता तू किती वाजता गेली होती दळण. किती वाजता गेले होते त्या गोळ्याच्या काड्या निष्ठ सुटले एक तर आधीच मा बाया त्या दिवशी शिव्या देतो. आता गोळा आता आणला 8 दिवस नाही झाला आणि लगेच मन केला बारीत आणि स्वतःचीच बायको काड्या गाळी ती. हा ना मला यायना ना तू आता शिकव मला. तू शिकव ए कामाचे. हा कामाचीच आहे मी. मला पान फुलावा फक्त. आता नवी साडी घालून जायची काय गरज होती काय तुला. स्वतःले कामाची कडक उतानी दडक. हा स्वतःने फक्त शायनिंग मारावा. ककली म्हणणार नाही ताई तुम्ही असं करा का तुम्ही तसं करा. गेले तिकडे 4 तास कुठं जाऊन बसले. कोणा जाऊ बसले तू जाऊन. तुला मी सांगितलं ना इडल्या बायांजवळ जाऊन बसायचं नाही म्हणून. हा मुस्क शिवायचं काय बांधून घ्यायचं काय म्हणतो. अरे पाना तिकडे पोराला दिसन आपण ते नुसकान करून टाकले तिकडं. हा तुम्हाला लांबणे होत आहेत का. आधीच ती बाया माझ्यावर कडाडली तुम्ही अजून तेवढे या हे करायला. आता चुलली पाहिजे व्हायला आधीच निमतं लागत आहे. हा हा तू 4 तास जाऊन बसले ते गेला कुठं. निमतळेली आमची बाई तिला फक्त निमत असं दळण मोजून दिलं का. हा दिलं ना. किती पाहिले. हाय 6 पाहिल्या. एवढं मोठं दिलं माझ्या डोक्यावर वर म्हणायचं एवढ्या टाइम. तुम्हाला माहिती का फार मानाचा माझा खिळखिळा झालाय. लाईट होती का. लाईट नाही काहीच नाही. तो मला 4 वाजता घ्यायला. मी जाते त्याला विचारायला का दळण कधी टाकायला आली होती पार्वती. तू किती वेळाची गायप होईल विचार कर. किती वेळाची म्हणजे. मी म्हणत नाही पाय जायचंय गावामध्ये ते काही इड आहे काय. अगं जायचंय तर जायला 1 तास यायला 1 तास. हा 10 मिनिटं लागतं तरी मी 1 तास धरला. तू आता 12:30 जायला आता 3:30 वाजले विचार कर. ये बाया आता काय म्हण महिन्यातून एकदा गावात जायचंय. कुणी बी आया बाय बोलत आहे चालत आहे माणसासारखं व्हायला लागत आहे. हे असं म्हणजे ते काय म्हणते ना एखादं काय म्हण या बाईला वळानं बी नाही माणसं आपण हाका मार हे पुढे चालले. नाही नाही वळा नाही घरात वळण पाळावा. ज्याच्याजवळ भाकरी खातं त्याच्याजवळ वळा. भलत्याजवळ तू वळत द्या बस झालं. आता नको दाखवले कामाची. पाहिजे माशिवाय कोणतंच काम होईना. 10 तासाच्या एकच जागी गोळ चाललाय माशी. ही माती कोणी वर लोटली. हा डोळे काय खासाडले काय. हा माझ्या डोळे खासाडले तुम्हाला काय भेटन. मोठी लागली मला आता टाचणी रगडायला. हे लिपायला लापायला येत नाही का. जाग गेली तिकडे 4 तास स्वतःला नाही काय.
मला काही सोडणार काय थोडंफार ना आता नाही एखादी इत काय मला काय वाढवा देणार काय मला प्रत्येक कामाला वाकवायचं लहान आहे म्हणून कुणी कमी वाकवायचं काय दोन्ही चार हिता घे ना बाई एक हिताने काय होतं चार हिता घे तुला काही इड काय दोन्हीशिवाय नाही का कसा धरण कुणी का वाडा ये बाई माणूस म्हणतो जाऊ दे नको उगस काय ज्याचं काम नको काय ज्याचं काम बाई चाललंय एक एक नवीन असतीच ते मडक्याला एका दिवशी असं टोला मारावंच लागल त्यांचं दळण दळणाला पेटू दे बाई मी तिकडे दळण दळायला गेले बाई इकडे माझ्या दळण दळी ती हा ना लय ना कुणाची तुझा दळण दळात बसायला तेवढंच काम आहे मला हा भाकरी कोणी केल्या घरामध्ये का खटल्याच्या केल्या काय ह्या भाकरी कोणी केल्या किती किती लोकांच्या स्वयंपाक तू पाच लोकांचा स्वयंपाक घेन तुला साडेतीन डोक्यांचा स्वयंपाक ते एवढले एवढले पिल्लांचा बी हिशोब लावी ते काय आणि त्या पोराचा काय खात खायला लागत नाही का पोरांना काय तू आता उद्या कुरकुऱ्याच्या पुढे आण का तुला सांगतेच मी काय करते हा त्या पोरीला सुद्धा कुरकुरे खाऊ घालून घालून फार ती पोर पटकावली ती अजिबात भाकरीला तोंड लावा ना हा मग बाई आता कष्ट करायचे कोणासाठी करायचे त्यांना खायला कुरकुरे खाल्ल्यावर लेकरं मोठा होता का तुला समजत नाही काय कुरकुरे खाऊन जर लेकरं लहानचे मोठे झाले असं नीट ठेवतो खराटा हा 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 पाय किती ध्यानावर आहे पाय किती ध्यानावर आहे अजिबात घरात कुरकुरे टुरटुरे आणायचे नाही अजिबात घरची काय मी का तुमच्या घरातून पैसे नाही घेत मा माहेरून आणेल ना तेच पैसे खर्च करते अगं पण तू वाईट वळण लावते कशाला पोरांना कशाला खायचे पोरांचे छंद कधी पुरवायचे चार पुढे आणल्या का दोन तूच खाती आणि दोनच पोरांना खाऊ घालती हा हे मला का कुणी का आणून देत आहे का मी स्वतःच्या इमती आणते ना पण तुला वाईट वळण आहे खायचं तर त्या पोरांना खाऊ आता तुम्हाला माहिती तू तिथं कुरकुरे खात बसले असेल मला माहिती ना तुला चटका पटका आवडत्या बाल गोपाल आवडतं बसले असेल तिथं कुरकुरे घेऊन तुला सासूर वाशेड नाही नाही माझी जिभेला चटकाय मी त्याला मी काय करू जिभेला चटकाय तर मग जीभ कापून टाकावा ना हा कापायची कापायची बाई काही सांगशील येड्यावानी ये बाया काही बोलायचं माती आणली का आता चूल पोचा राहिला मा काय निडलं नाही तू सकाळी काय केलं नाही बाई मरून तिकडे मला एकटं आणले वाईट का सकाळी उठून केलं काय तू काय केलं माझे दोनच झालं दळण टाकायला म्हटलं होतं ते पांढरे ढेकळं घेऊन ये पांढरे ढेकळं तिकडं पांढरे हो कोण जाईल पांढरं कोण जाईल ती थोडं लांब आहे पण फुल चूल पोचा राहायची लोक म्हणत्या तिकडं चिंदड निघत भुताड निघत मला बी वाटत बाई मी बरं तू यावर बसत तुम्हाला काय बसलं मग इकडं तुम्हाला काय तुम्ही आशे तुमच्या द्यायला नवी बायकू मा पुरवण्यात पडते तुम्हाला काय घेणं असं मोकळ्या सोडून जाऊ ना चिंदड बसायचं नाही उरावर कुठं मोकळे केले मग अम्मा बाई मी ना इतकी थकेले ताई मी एवढ्या लांब पाय पाय गेले पाय पाय आले उपकार केले माझ्यावर तू सापायला दळण दळून आणलं तर मला सांगू राहिली तू बार केम शिवाने पाहू नको माझ्याकडं हा असं टाळक गरम व्हायलं ना माझं का बास विचारायला नको मग तुम्ही काय करणार सकाळपासून काम करत करू राहिले घरात जशी गेली तिकडे तार पाडली हा तुला भारे बांधायला बोलावलं उपटल्यावाणी साडेतीन भाकर केले ते काय म्हणते ना एक शकली एक टकली आड्याला दूर गेला चूल हिजली काय राहिलंय घरामध्ये तीन तुकडे थापायचे एवढी बाप दाखवू राहिली बाई मग तू का नाचणी वाणी नाचायला गेली मी नाचीन म्हणजे काय नाचीन म्हणजे काय मी नाचीन दिसते का तुम्हाला मग आता याचं असं झालं चांगली साडी दिसते का असे जिट्या पुढे घेऊन जाऊ का जवळ एवढं नको तिकडे लांब उभी राय ये बाई बाईचं एक एक ताल नवीन नवीनच ताल दाखवी ती बाई लोकांना वाटलं नाही पाहिजे अंगावर धावत एकमेकीच्या गाव लोक आपला भाऊबंद कसा प्रचार पाहतोय पाय गल्ली बारवायचं काम स्वतःलाच येत भाऊबंद कि तमाशा स्वतः दाखवते आता तुला दाखवते मी जाते दळण आणायला मग तुला दाखवते का मी किती मिनिटात जाते किती मिनिटात या तुमच्या तुम्हाला काय भाडे तोडायला पैसे असतील तुम्ही इतक्यात गाडी पकडशा मला द्यायचे ना मग 10-5 रुपये भाड्याला एक काय रुपया माझ्या कमराला 1 रुपया सुद्धा नाही मी सगळं चापून पाहते हा मग पाय ना चापून पाहते तर काय चापून पाहते वा कवा कुठं ठुले कुठं ठुले पाहती आता तुम्ही कुठं ठुले मी काय चापून पाहायला आली काय बारक्या मग शिवानी अशी 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 माझ्यावर करती एवढं कशी का कुच पटेले तू हा आधी स्वतः पा आधी स्वतः नी ना देणार वागावून मग दुसऱ्याला मी अशी 12 गेली का 4 घरात येते ना तुयावानी 12 गेली 4 आले का ते पोरगी घरात झोपले का काय दोन वेळेस उठली ती पोरगी तिला मी आता बाटली भरून दिली दुधाची तेव्हा झोळी झोपावली तुझ्या पोराय मी सांभाळावा मग काय उपकार होतो काय मग हक्का नाही मला काम सांगत आहे ना दाना दाना जाई कर ती पोर तुझ्या अंगावर तरी आहे का थोडीशी मग तुम्ही फक्त मोठी मम्मी लागती फक्त मोठी मम्मी लागती पोर मला माय होऊनच देईना तुम्ही तर मग आता कश काय देणार मी येऊ
त्याला सांभाळायचं लेकराचं वर्ष घेऊन बसायचं. उठली का गावात हिंडती, उठली का गावात हिंडती. नवऱ्याने दिले 100 रुपये, आज तर काही टिकल्याचं आणायच्या, उद्या तर काही बांगड्याचं आणायच्या. आता मला तर माहिती आहे ना, तू आहे ना, तू दळणाचं नाव केलं तू, पण तू ना तू हिंडत असेल कुठंतरी. आता मी दळण आणायला जाते आणि बघ. काही नाही बाई, फक्त आहे ना परकर टिपा मारायला टाकले ते आई बाई कडे, तेवढेच फक्त, बाकी काहीच नाही. गेलीच होती ना तुझ्या चाळ्याचे काम करायला, मी फक्त गेली होती तुझ्या चाळ्याचे काम करायला. माझ्या परकर नाही ना चाले का टिपा मारायला. तुम्ही काय मानले मला का घेऊन जाय म्हणून. ते ब्लाऊजला फिटिंग करायची होती, ते परकर टाकायचे होते. तुम्हाला विचारलं का गपचूप तुझे परकर घेऊन गेली ना तू. माझं तुम्ही तुम्ही मला म्हणले का जाय म्हणून घेऊन. मी तुमच्या एकच सकाळी म्हणले ना परकर मला टिपा मारायला न्यायचे मला एक. बरं तर पोरीला झोका दे, मी आता ती पिशवी नेते आणि मी येते. मी तिथं किराणाची किराणा पण भरायचा आहे, ते किराणा टाकून आणते आणि तेवढं सापायला दळण घेऊन येते. वय त्या पोरीला पाय नाही. आता संध्याकाळी ना भाऊजी आले का दिलं ना गाडी दळण आणायचं. परमानाचा कुटका पडलाय माहिती का तिडवून वस्तू. कुठं झोपेल याची अजून पोर म्हणून उठली. हा मग झोका दे ना थोडासा. मी तो किराणा भरून ठेवेल, तो किराणा येते गोणीमध्ये घेऊन. आणि जमलं तर मग तुझ्या बायाला फोन कर, त्यांना सांग दळण घेऊन यायला, नाही तर परत 4 तास तुला बुरकळायला. हा मी जाते बुरकळ. बाई तुम्ही ना तुमचं बोलणं बदलालं ग बाई. मी लय कंटाळले तुम्हाला आता. तुझ्या अशा नाकाला मिरच्या झोपत्या. खरं बोललं ना सख्या आईला राग येतो. ती पोर सांभाळ पाहिलं, त्या पोरीला 5 सकाळची पोर टाकेल, काय लाज वाटू दे तुला जराशी. हा नुसती आई नावाला झाली. काय बाई दोड पडलंय ग बाई नशिबामध्ये. स्वतःची पोट लेकृतीला सांभाळता येईना, ते मला सांभाळावं लागत. सगळं काय तुम्हीच केलं, येणं तुम्हीच दिल्या.